शिवसेनेला सोडवण्याकरता मुख्यमंत्री गेले आणि माननीय देवेंद्रजी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं अभिनंदन आहे आणि ओबीसी समाजाच्या समस्या ते ऐकून घेतील आणि त्यावर योग्य निर्णय करतील। शेवटी देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा तिघही ओबीसी आणि मराठा या समाजाच्या मागे उभे आहेत। आजची जी मराठवाड्यामधली बैठक आहे ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवली आहे, त्याच्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला की फाईव्ह स्टार बैठक आहे, ही सर्वसामान्यांसाठी बैठक नाही। उधळपट्टी असं आहे की जेव्हा मंत्रिमंडळ जातं तेव्हा तिथला जो त्या ठिकाणी विधानमंडळ नाही आहे, त्या ठिकाणी काही मंत्रिमंडळाची बैठक घेण्याकरता तेवढा मोठा काही मंत्रालय नाही आहे। त्यामुळं एखादी बैठक कुठल्या हॉटेलमध्ये घेणे, कुठली बैठक कुठल्या हॉटेलमध्ये होते किंवा कुठं होते यापेक्षा मराठवाड्याला काय मिळणार, मराठवाड्याच्या जनतेला वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून जे काही मराठवाड्याचा बॅकलॉग जो आहे तो बॅकलॉग कसा भरून निघणार आहे यावर जास्त महत्वाचा आहे। मंत्रिमंडळाची बैठक हॉटेलमध्ये होत आहे का रोडवर होत आहे याच्यापेक्षा काय निर्णय होतील आणि त्या निर्णयातून जनतेला काय फायदा होईल याकडे बघितलं पाहिजे। ते पत्रकार आहे, पत्रकार म्हणून त्यांचे प्रश्न विचारतील तर सरकार उत्तर देईल, त्यात मला वाटतं काही वावगं नाही आहे। म्हणजे पत्रकार म्हणून जर गेले असतील, एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी गेले असतील तर वेगळं आहे, पण पत्रकार म्हणून गेले असतील तर सरकार त्याचं उत्तर देईल। इंडिया ना काहीच नाही ना, अडीच वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला माहिती आहे, फेसबुकवर राहणारे आणि मंत्रालयात 2 दिवस जाणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला काय नाही, मोठ्या चॅनलच्या 14 अँकर